मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिका इत्यादींचं प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण पाहण्याची तसंच कलाकारांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे यासंबंधित महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला यासह राज्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास आणि वैशिष्ट्य आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यू आर कोडचे फलक लावण्यात येणार आहेत यासाठी पोलक स्टार एल एल पी यांच्यासोबत करार करण्यात आला आहे मुंबईत पुढच्या महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टिव्हल संदर्भात तसंच राज्यातल्या खाद्य संस्कृतीला चालना देणाऱ्या संबंधितही सामंजस्य करार यावेळी करण्यात आला याशिवाय राज्यात विविध भागात सुरू झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्राचं यावेळी वितरण करण्यात आलं चित्रीकरण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचंही यावेळी ठाकरे यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं चित्रीकरण पाहायला मिळणार आहे याशिवाय मुंबईत यापूर्वी चित्रपटांचं जे शूटिंग झालं त्या स्पॉटवर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातल्या त्या स्थळाचा भाग दाखवला जाईल आणि नंतर ते लोकेशन दाखवलं जाईल पेडर रोड इथल्या फिल्म डिव्हिजनचं फिल्म संग्रहालयही दाखवलं जाणार आहे कोरोनानंतरच्या काळात जगभरातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारांमुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागातल्या पर्यटन खाद्य संस्कृती बॉलिवूड टुरिझम यांना चालना मिळणार आहे पर्यटन स्थळांवर क्यू आर कोडचा वापर झाल्यानं आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात प्रभावी वापर सुरू होत आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं